एक अध्यक्ष महोदय अतिशय भयानक बाब ही माध्यमात मला पाहायला मिळाली भ्रष्टाचार कशा कशात व्हावा वेश्यासाठीच्या निधीत भ्रष्टाचार झाला आमचे संजय राऊत साहेब दलालांसाठी जो शब्द वापरतात तो मी इथे वापरू शकत नाही <laughs> पण कोविड काळात हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक्कावन्न कोटी रुपये आपण दिले नांदेड जिल्ह्यासाठी दोन पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये प्राप्त झाले आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ कासरखेडा या खासगी संस्थेला वितरणाचं काम देण्यात आलं त्यांनी सांगितलं की या संपूर्ण निधी आम्ही देह व्यापार करणाऱ्या महिलांना वितरित केला आता या देह व्यापार करणाऱ्या महिलांना कसं निवडलं असं विचारलं तर त्यांच्याकडे उत्तर नाही यादी मागितली तर म्हणतात यादी गोपनीय जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना विचारलं तर त्यांच्याकडे कुठली माहिती नाही आणि देह व्यापार करणाऱ्या महिलांकडे सामाजिक संघटना गेल्या तर त्यांना तर योजनेची माहितीच नाही कोणाची शोधून काढूया खरं म्हणजे एबीपी माझाने या संदर्भात खोदकाम केलं आणि असं लक्षात आलं की त्या महिलांनी सांगितलं अशी योजना आहे हेच आम्हाला माहिती नाही आता नांदेडचा एक प्रकार उघडकीस आलाय इतर ठिकाणी काय झालं असेल माझी तर आपल्याला मागणी आहे की याची पूर्ण माहिती घेऊन याची कडक कारवाई करा वेश्यांसाठीचा पैसा जर कोणी खात असेल कुठे आपण चाललो आहे खरं म्हणजे आपण मनुष्यबळ विकास पण आता खंडणी लाच हाच कौशल्याचा भाग बनलाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळाचे सहसंचालक जाधव यांना पाच लाखाची लाच घेताना रंग्यात पकडलं खरं म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे वेळ कमी आहे पण इतकं भयानक अशा प्रकारे हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बोगस एमबीएच्या पदव्या दिल्या जात आहेत दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना बोगस एमबीएच्या पदव्या देऊन अठ्ठावन्न लाख रुपयाचा गंडा घातलाय कोणीतरी स्वप्नील ठाकरे छत्रपती ग्रुप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष छत्रपती प्रतिष्ठानचा अध्यक्ष त्यासोबत कोणी महेश देशपांडे माधव पाटील दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना काय सांगितलं कानपूर विद्यापीठाच्या तुम्हाला डिग्र्या देतो आणि खोट्या डिग्र्या देऊन या ठिकाणी अध्यक्ष मोदय पोलीस भरतीतले घोटाळे आहेत ती तिथले घोटाळे आहेत आता त्याही संदर्भात माहिती भरपूर आहे पण आता जास्त खोलात जात नाही हे विषय मांडलेले आहेत ते मनुष्यबळ विकास आपण कसा करतोय हे देखील लक्षात येत आहे तू इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील चांगलं मांडलं इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं आहे आणि मला याचा आनंद आहे की आमच्या काळात ज्या ज्या योजनांना तुम्ही विरोध केला त्या योजनांच्या विस्ताराकरता आता यात पैसे दिले आहेत ही खरोखर चांगली गोष्ट आहे शेवटी सरकार चालू असतं सरकार काही बंद करायचं नसतं त्यामुळे तुमचं सरकार आलं तर तुम्ही त्या योजना चालवायच्या असतात आमचं आलं तर आम्ही चालवायच्या असतात सुरुवातीला एक दीड वर्ष तुम्हाला योजना बंद करण्यात जास्त इंटरेस्ट होता आता यात लक्षात येत आहे की त्या योजना तुम्ही पुढे नेताय पण एक गोष्ट मला या ठिकाणी अध्यक्ष मोदय कोस्टल रोड प्रकल्प आहे कोरियन आणि स्पॅनिश जॉईंट व्हेंचरच्या तर्फे अध्यक्ष मोदय या ठिकाणी एक सब कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे हे कोणाला दिलं आहे इनोवेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हर्टायझर्स आता हे जे सत्यजित देशमुख आहे कोणाचे भाऊ आहे वगैरे मी सांगणार नाही ते जोडून द्या या कंपनीला कन्सल्टिंगचं शुल्क मिळालं किती त्र्याऐंशी कोटी रुपयाच महापालिकेला विचारलं ते म्हणतात आम्ही असं कुठलं कामच दिलेलं नाही आमचा व्यवहारच नाही आहे कोस्टल विभाग म्हणतो आमच्याकडे असं कागद नाही आहे पण अध्यक्ष मोदय त्यांनी बयानात हे मान्य केलं आणि या ठिकाणी हे जे काही पैसे ब्याऐंशी त्र्याऐंशी कोटी रुपये जे कन्सल्टिंगचे आहेत हे कन्सल्टिंगचे नाही आहेत हे किकबॅकचे पैसे आहेत